कुछ तेज कदम राही। आज 28 सप्टेंबर 2024 आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या भारतीय संगीत विश्वातील स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांची जयंती। त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला। वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक असल्यामुळे लहानपणापासूनच लता दिदींवर गायनाचे संस्कार झाले। आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेत असताना 1942 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी किती हसाल या मराठी चित्रपटासाठी नाचू या गडे खेळू सारी मनी हौस भारी हे पहिले गाणे लता दिदींनी गायले। यानंतर मास्टर विनायक यांच्या पहिली मंगळागौर या चित्रपटात नटली चैत्राची नवलाई हे गाणे गायले, तर 1943 मध्ये गजाभाऊ या मराठी चित्रपटासाठी माता एक सपूत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गाणे लता दिदींनी गायले, जे पुढे त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले। पुढे मुंबईत स्थायिक झाल्यानंतर लता दिदींनी उस्ताद अमन अली खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे तंत्र व रागदारी शिकण्यास सुरुवात केली। लता दिदींचा प्रवास संघर्षमय होता। त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहां, शमशाद बेगम व जोहराबाई या गायिका लोकप्रिय होत्या, त्यामुळे नुकत्याच आलेल्या लता दिदींच्या आवाजाची तुलना या गायिकांसोबत होऊ लागली। परिणामी लता मंगेशकर यांचा आवाज थोडा पातळ व बारीक आहे, आताच्या अभिनेत्रींच्या आवाजाशी जुळत नाही अशी कारणे पुढे करत काही संगीतकारांनी लता दिदींना नाकारले। परंतु महल चित्रपटातील आएगा आने वाला हे गाणे लता दिदींच्या संगीतमय प्रवासाला विशेष वळण देणारे ठरले। हळूहळू हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गायकांमध्ये लता दिदींच्या नावाची, त्यांच्या सुमधुर आवाजाची चर्चा होऊ लागली। 1974 मध्ये सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लता दिदींच्या नावाची नोंद करण्यात आली। लता दिदींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास 36 भाषांमध्ये 50,000+ गाणी गायली। भारतीय संगीत विश्वातील या अतुलनीय योगदानामुळे लता दिदींना नाइटिंगेल ऑफ इंडिया, क्वीन ऑफ मेलडी आणि द व्हॉइस ऑफ इंडिया यासारख्या प्रतिष्ठित पदव्या बहाल करण्यात आल्या। एवढंच नव्हे तर भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, जीवन गौरव पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार यांसारख्या असंख्य पुरस्कारांनी लता दिदींना सन्मानित करण्यात आले। अशा या विश्वविख्यात गायिका लता दिदी मंगेशकर यांची स्वरयात्रा आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरणार आहे। दिदींच्या जीवनातील कुठलाही क्षण या क्षणाचं साक्षीदार किंवा भागीदार होणं म्हणजे इतिहासामध्ये आपली नोंद करून घेण्यासारखं। स्वरसम्राज्ञी, गान कोकिळा, भारतरत्न स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन।